जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ उभारणीकरता अनुदान देणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना ज्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पन्नास टक्के किंवा प्रति मेट्रिक टन साडेतीन हजार रुपये एवढं अनुदान या ठिकाणी दिलं जातं मित्रांनो याच योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय चौदा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी घेण्यात आलेला आहे ज्या शासन निर्णयामुळे ही योजना दोन हजार बावीस तेवीसमध्ये राबवण्याकरता बासष्ट पॉईंट पन्नास कोटी रुपयाच्या निधीचं या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता दोन हजार बावीस तेवीसमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारणी प्रकल्प राज्यात राबवण्याकरता बासष्ट पॉईंट पन्नास कोटी रुपयांच्या निधीला कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे ज्याच्यामध्ये पन्नास पन्नास या प्रमाणामध्ये ही योजना राबवली जाणार आहे म्हणजे लाभार्थ्याचा पन्नास टक्के हिस्सा आणि शासनाच्या माध्यमातून पन्नास टक्के किंवा प्रति मेट्रिक टन साडेतीन हजार रुपये एवढं अनुदान या ठिकाणी देण्यात येतं वैयक्तिक लाभार्थ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मापदंडानुसार अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी रुपये बासष्ट पॉईंट पन्नास कोटी एवढा निधी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे याचप्रमाणे सदरचा प्रकल्प हा दोन वर्षाकरता राबवण्याकरिता सव्वाशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे याच्यामुळे दोन हजार बावीस तेवीस या वर्षाकरता रुपये बासष्ट पॉईंट पन्नास कोटी एवढ्या निधीचं वाटप करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे याचप्रमाणे या योजनेच्या अंतर्गत जर शेतकऱ्यांचे जास्त अर्ज आले तर या योजनेच्या निधीमध्ये या ठिकाणी वाढ देखील केली जाऊ शकते किंवा अर्ज जर कमी आले तर या ठिकाणी घट देखील केली जाऊ शकते याचप्रमाणे याच्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत ज्याचा अर्ज कसा करायचा आहे याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे त्याचा व्हिडिओ देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती या ठिकाणी लिंक पाहू शकता याचप्रमाणे राज्यास प्राप्त होणारे एकूण आर्थिक लक्ष्यांकाचे राज्यातील सर्व जिल्ह्यांना तालुक्यांना समन्वयी प्रमाणामध्ये वाटप करण्याचे असून सदर आर्थिक लक्ष्यांकाच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांची निवड करण्याची मुभा या ठिकाणी राहणार आहे याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी कांदा चाळीसाठी पूर्वसंमती मिळालेली आहे किंवा त्यांनी अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांची निवड सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाऊन त्यांना पूर्वसंमती दिली जाऊन याच्यानंतर मोका तपासणी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान दिलं जातं याचप्रमाणे लाभार्थ्यांना कांदा चाळीची उभारणी केल्यानंतर त्याबाबतच्या नोंदी जिओ टॅगिंगद्वारे करण्यात याव्यात आणि लाभार्थ्याच्या सातबाऱ्या बारा उतार्यावरती नोंद घेतल्याशिवाय अनुदान अदा करण्यात येऊ नये अशा प्रकारचे काही महत्त्वपूर्ण अशा सूचना जो देखील या शासन निर्णयामध्ये दे देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ही योजना पुढील वर्षामध्ये म्हणजे दोन हजार बावीसमध्ये राबवण्याकरता बासष्ट पॉईंट पन्नास कोटी रुपयाच्या निधीसह मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण एकंदरीत जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे काही लाभार्थी आहेत किंवा कांदा चाळीच्या अंतर्गत जे काही अर्ज केले जातात याच्यामध्ये साधारणपणे तीस ते पस्तीस कोटी रुपयापर्यंत निधीची आवश्यकता लागते त्याच्यामुळे शक्यतो कांदा चाळीसाठी अर्ज करणारे सर्वच्या सर्व लाभार्थी याच्यामध्ये पात्र होऊ शकतात त्याच्यामुळे अद्याप देखील आपण जर कांदा चाळीसाठी अर्ज केला नसेल आणि आपल्याला जर कांदा चाळीची आवश्यकता असेल तर आपण या कांदा चाळीच्या उभारणी प्रकल्पासाठी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल असे आशा करतो भेटूयात नव्या शासन निर्णयासह नव्या माहितीसह धन्यवाद